म्हणजे तुम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीभ आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे करता करता खावे अनखिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये। नमस्कार, आम्ही सारे खवय्येच्या या भागात सगळ्यांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो। कसे माहिती का, आई मला भूक लागली हे वाक्य जगाच्या पाठीवर आपल्याला कुठे ऐकायला येतं? म्हणजे रत्नागिरीत, त्यानंतर कोल्हाप्यामध्ये, त्यानंतर तुमच्या यवतमाळमध्ये किंवा पुण्यामध्ये, नाशिकमध्ये, दुबईमध्ये, सिंगापूरमध्ये, त्यानंतर लंडनमध्ये, US मध्ये कुठेही गेलं तरी आई मला भूक लागली हे ऐकायला येतंच, वेगवेगळ्या भाषांमध्ये ऐकायला येतं। हां, आणि ह्याला काही हे नाही बरं का, वयोमधला काही नाही आहे, 5 ते 55 ऐकायला येतंच येतं। आणि मग आई जे असं पदर बांधून उभी राहते ना पदार्थ बनवायला, आणि मग ते असे चापाचापी चाललेली असते सर्व वयोगटात, अशीच एक आई आपल्याकडे इथे आलेली आहे आणि ती आपल्या मुलासाठी आणि मुलीसाठी काय बनवणार आहे हे आता आपण बघायचं आहे। अर्थात माझी उत्सुकता त्याच्यापेक्षा जास्त आहे, कारण मला खायला मिळणार आहे, तुम्हाला फक्त बघायचंच आहे। ओके, आपण आईची ओळख करून घ्या। नमस्कार। नमस्कार, खूप स्वागत आमच्या या कार्यक्रमामध्ये। आपलं नाव? माझं नाव रोहिणी बाळकृष्ण देवधर। बर, कुठे राहता आपण? मी पुण्याला असते, कर्वे रोड वर राहते मी। बरं, आता किती वर्ष राहता तुम्ही? मी कर्वे रोडला बरीच 27 वर्ष मी कर्वे रोडला, म्हणजे मी पुण्यातच 52 वर्ष राहते। त्यातले 27 वर्ष कर्वे रोडला राहते। त्याच्या आधी आम्ही अँटीबायोटिक्सच्या कॉलनीत राहत होतो, कारण माझे मिस्टर बी फार्म असल्यामुळे तिथे नोकरीला होते, त्यामुळे आम्ही कॉलनीत राहत होतो। म्हणजे 27 वर्ष झाली तुम्हाला कर्वे रोडला राहत। बरं, आता 27 वर्षापूर्वीचं की अगदी 27 सुद्धा नाही, 10 वर्षापूर्वीचा कर्वे रोड आणि आजचा कर्वे रोड काय झालंय? म्हणजे पूर्वी मला आठवत आहे, म्हणजे अगदी 10 मिनिटात आपण कर्वे रोडून बालगंधर्वला पोहोचायचो। आणि आता म्हणजे आम्हाला डेक्कन कॉर्नर पासून नलस्टॉपला यायलाच 1/2 तास लागतो, आणि तो 10 वर्षात तर खूपच वाढला। म्हणजे मी 27 वर्षात तर फारच कमी होता, म्हणजे मी स्वतः SNDT कॉलेजमध्ये येत असे तेव्हा। तुम्ही काय करायचं? मी SNDT कॉलेजमधून संगीतात BA केलेलं। अरे वा, व्हेरी गुड। बरं, आता मला सांगा घरी कोण कोण आहे? आता घरी सध्या मी एकटीच आहे। बर, माय हजबंड इज नो मोर। ओके, आणि मुलगा माझा तो कम्प्युटर इंजिनियर आहे आणि तो अमेरिकेत न्यूजर्सीला असतो। बर, त्याला 20 वर्ष झाली तो अमेरिकेत सेटल झाला। अरे काय सांगताय काय, म्हणजे 27 वर्ष तुम्ही कर्वे रोडला राहते, त्यातली फक्त 7 वर्ष तो म्हणजे कॉलनी आहे। बर, आणि मुलगी ती आता एक 12 वर्ष झाली, ती कॅनडात आहे, टोरांटोला। ती आधी अभिनव हायस्कूलमध्ये कर्वे रोडला इंग्लिश मीडियमला टीचर होती। ओके, आता ती तिकडे टीचर म्हणूनच आहे टोरांटोला। चला, म्हणजे 20 वर्ष मुलगा तुमच्यापासून लांब आहे आणि मुलगी 12 वर्ष झालेला। पण 20 वर्षापूर्वी जेव्हा तुमचा मुलगा पहिल्यांदा गेला US, काय ठरून गेला होता, काय शिकायला गेला होता? तो ऑलरेडी इथून पुण्यातूनच तो, त्याने MSc स्टॅटिस्टिक्स केलंय ह्याच्या युनिव्हर्सिटीतून, पुणे युनिव्हर्सिटी, आणि नंतर त्यांनी कम्प्युटर इंजिनिअरिंग केलंय, MSc इंजिनिअरिंग केलंय त्याने। आणि तो आधी थर्मॅक्समध्ये नोकरीला होता, मग त्याला आपोआप तिथे म्हणजे बाहेरूनच एक त्याला ऑफर आली, मग त्याने विचार केला की आपण जावं का काय करावं, आई वडिलांना विचारावं, कारण आपण एकटेच आहोत आई वडिला। मग त्याने आम्हाला विचारलं की आई असं असे मला ऑफर आली तर मी जाऊ का? म्हटलं ठीक आहे बाबांनी, आपण ठरवूया। तर बाबा म्हणले ठीक आहे, जायला हरकत नाही, पण तू जर 1-10-15 वर्षात परत येणार असशील तर जा, कारण मुलांच्या प्रगतीच्या आड यायचं नाही असं माझं मत होतं। त्यामुळे मी म्हटलं की ठीक आहे, त्याचे जर चांगलं होत असेल तर जाऊ दे त्याला। ठीक आहे, तो गेला आणि मग नंतर त्यांनी 1-8 वर्षात त्यांनी ठरवलं की मी इथेच राहणार म्हणून। म्हणजे त्याला तिथली लगेच नॅशनॅलिटी मिळाली। इट वॉज अ शॉक। हो, इट वॉज अ व्हेरी ग्रेट शॉक।
आणि त्यामुळे मग आता काय ऍक्सेप्ट करायला लागलं ना, कारण आता तो जाणार म्हटल्यानंतर आणि राहणार म्हणजे रिएक्शन म्हणजे जेव्हा त्यांनी तुम्हाला सांगितलं आणि कसं सांगितलं तुम्हाला? त्यांनी सांगितलं म्हणजे असं की जेव्हा तो तिथे हे झाला म्हणजे 6-7 वर्ष झाली त्यांना अमेरिकेत, काय की इथून ग्रीन कार्ड त्याला मिळाल्यानंतर तिथे 5 वर्षात तुम्हाला नागरिकत्व मिळतं, मग त्याला लगेच नागरिकत्व मिळत होतं, मग त्यांनी ऍक्सेप्ट केलं आणि मग ते केल्यानंतर मग त्यांनी आम्हाला कळवलं की आई असं असं आता होतंय, मी नागरिकत्व घेतलेलं आहे तर आता माझा विचार आहे की आमचा इथेच राहायचा. म्हटलं आता राहायचं म्हटल्यानंतर काय असं ठीक आहे, म्हटलं ठीक आहे तुम्हाला जे चांगलं वाटेल ते तुम्ही. लग्न इथे झालं ना? हो इथे पुण्यात झालं लग्न. किती वर्ष झाली? अजून 23-24 वर्ष होतील जसं लग्नाला. माझा नातूच इंजिनियर झालेला. बर बर. तो आता जस्ट तो कम्प्युटर प्लस इलेक्ट्रॉनिक इंजिनियर आहे. तो त्याचा सुनबाई ती पण इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे. मुलीचं काय परिस्थिती? मुलीचं म्हणजे ते माझा जावई ते इंजिनियर आहेत, मेकॅनिकल इंजिनियर. ते अल्फा लावल मध्ये आणि नोकरीला होते. तुमच्या घरात सगळं इंजिनिअरिंगच दिसतंय सगळं. हो आहे बरंच आहे. तो सांगले बरं का तुमची ठरवून आणली आम्ही. ओके मग मला सांगा की तुम्ही आता तुमचं जाणं येणं कसं असतं तिकडे? मी म्हणजे मी अल्टरनेट इयर आम्ही दोघही जात असू. आता 2 वर्ष झाले हे नाहीये त्यामुळे, पण मी आता एकटी जाऊन आले 11 साली मी एकटी जाऊन आले आता अमेरिकेला. ओके. आणि मग गेले की मुलीकडे पण जाते आणि आधी मुलाकडे जाते मग नंतर तिथून मुलीकडे जाते. 6-7 महिने तरी माझा अमेरिकेत मुक्काम असतो. त्यामुळे तिकडे थंडी पडायला लागली की गप गुमान इकडे. अगदी अगदी गुमान यायचं म्हणजे ते तो म्हणतो सहन होणार नाही उगस तुला, त्याच्यापेक्षा आम्हीच म्हणजे सहन होण्यापेक्षा मलाच नंतर कंटाळा येतो. बाहेर सुद्धा पडता येत नसेल ना? हा बाहेर तर नाहीच पडता येत. आणि काय दुसरं म्हणजे आपलं आपण जाऊ शकत नाही ना बाहेर, कारण काय तिथे बाहेर पडायचं म्हणजे एक तर आपल्यासारखा सिटी बसेस नाही, ऑटो वगैरे हा काही प्रकार नाही. एक तर स्वतःचं वाहन चालवता यायला पाहिजे, ते काही आम्हाला कार बीर चालवता येत नाही. मी पुण्यात स्कूटर चालवते पण मी कार नाही चालवत, म्हणजे शक्यच नाही चालवणं. आणि तिथे गेल्यावर तर नाहीच माहिती नसते. तुम्ही जेव्हा 6-7 महिने तिकडे जाता तेव्हा मग इकडच्या घराला काही कुलूप असतं? हो कुलूप असतं. ओके. आता आपल्याला किचन मध्ये जायचंय की तुमच्या मुलाला आणि तुमच्या मुलीला जे पदार्थ आवडतात ते आपण इथून त्यांना खाऊ घालायचे. हो यस. काय नाव मुलाचं? नाव काय? मकरंद. मकरंद आणि मुलीचं नाव इकडचं माहेरचं नीता, सासरचं नमिता. मकरंद आणि नमिता तुमच्यासाठी एक एक पदार्थ आई बनवणार आहे आणि तुम्हाला फक्त बघायचंय, खाऊन मी बघणार आहे. मावशी आपल्या किचन मध्ये आलेले आहेत. तुमचा एक मुलगा आहे अमेरिकेला 20 वर्ष झाली, एक मुलगी आहे 14 वर्ष झाली कॅनडाला आहे आणि त्यांच्यासाठी तुम्ही एक एक पदार्थ आज बनवणार आहात. खाणार आहे मी, बघणार आहेत ती. ओके. आपला पहिला पदार्थ आपण कुठला बनवतोय? पालकाच्या वड्या. पालकाच्या वड्या ह्या कोणाला आवडतात म्हणाला? या मुलाला आवडतात. ओके. अभिजित ना काय नव्हतं? मकरंद. ओके. मकरंद तुझ्यासाठी वड्या. ओके. मला साहित्य सांगता आधी काय काय? पालकाची पानं, नंतर चिंचेचा कोळ गुळ घालून केलेला, नंतर बेसन म्हणजे डाळीचं पीठ हरभऱ्याच्या, हिंग, हे आलं लसूण पेस्ट, हळद, तिखट आणि मीठ. ओके. साहित्य बघितलं तर जो एक कृतीकडे काय करायचं पहिल्यांदा आपल्याला? आता प्रथम एक मला बाउल छोट लागेल, त्याच्यात आपण पहिल्यांदा हे आपण डाळीचं पीठ घेऊया. ओके. साधारण अंदाजाने घ्यायचं आपल्याला ह्या पानांना जेवढं लागेल त्या प्रमाणात म्हणजे. ओके. पण आता नॉर्मली तुम्ही 6-8 महिने तिकडे जाता ना अमेरिकेला, मग इकडे जेव्हा 4-5 महिने असतात तेव्हा तुमचं रुटीन काय असतं? तेव्हा म्हणजे एक तर स्वतः मी माझं घरातलं काम मी स्वतःचं स्वतः करते, म्हणजे माझ्याकडे कामाला बाई नाही. मी स्वतः, कारण माझा एक तर त्याच्यात उद्देश असा की माझा वेळ जातो आणि दुसरं म्हणजे कार्यरत राहतो आपण. थेट राहणे हे सर्वात महत्वाचं आहे. आता आपण काय करतो? आता आपण ह्याच्यामध्ये चिंचगुळाची पेस्ट हे टाकलेली आहे. आता आपल्याला तिखट, नंतर आलं लसूण पेस्ट, थोडीशी हिंग, थोडस हा बस हळद, थोडी बस बस पुरे आणि मीठ चवीला. आता हे सगळं एकजीव करायचं. थोडं लागेल तसं पाणी साधारण घट्ट, म्हणजे खूप आपण भजायला भिजवतो तसं नाही, त्याच्यापेक्षा थोडीशी घट्ट अशी पेस्ट. हा बस आता हे आपण ह्याला लावून घेऊया पानानं आणि नंतर ह्या पानांचा असा रोल करायचा.
रोल करून आपल्याला ते तिथे रोल करून आपण त्याच्यात हे करायला ठेवायचा. बरं. आपल्याला हे स्टीम करायला त्याच्यावर झाकण ठेवायचं. हो. हे किती वेळ आपल्याला ठेवायला लागेल? हे एक 10 ते 12 मिनिट. 10 ते 12 मिनिट. हे आता आपले झाले. बंद करू? हो, बंद करा. आता हे आपण काढूया. गरम असतील ना? ठीक आहे. आता हे आपल्याला डीप फ्राय करायचे. ओके. आणि हे खायचं कशा बरोबर? हे सॉस बरोबर खाऊ शकता किंवा चटणी. महत्वाचं मकरांना एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज मध्ये काय आवडत? त्याला टेनिस अतिशय आवडतं खेळायला. बरं. त्याचे वडील अतिशय उत्तम टेनिस खेळणारे होते, चॅम्पियन, बॅडमिंटन चॅम्पियन आणि टेनिस चॅम्पियन. त्यामुळे त्याला टेनिस अतिशय आवडतं खेळायला. आणि तो फर्ग्युसन कॉलेजमध्ये जेव्हा होता इंटरपर्यंत तेव्हा तो बॉल टेनिस खेळायचा, म्हणजे त्याला आपण पिंग पॉंग म्हणतो ते. ओके. हा, आता हे आपलं झालेलं आहे. ह्याच्यात काढते. बंद कर. हा, बाय. ओके. हे आमचं झालेलं आहे. कशाबरोबर आपण खा पण आधी बनवा, त्यासाठी लिहून घ्यायला लागेल साहित्य आणि कृती. लिहून घ्या. पालकाच्या वड्या बनवण्यासाठी लागणारे साहित्य: पालकाची पानं, बेसन, चिंचेचा कोळ आणि गुळाचं मिश्रण, हळद, आलं लसूण पेस्ट, हिंग, तिखट आणि मीठ. कृती: प्रथम एका बाऊलमध्ये बेसन घेऊन त्यामध्ये चिंचेचा कोळ आणि गुळाचं मिश्रण, तिखट, अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट, हिंग, हळद, मीठ आणि पाणी घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. हे मिश्रण पालकाच्या पानांना लावून त्याचे रोल करून ते गरम पाण्यामध्ये वाफवून घ्यावेत. हे वाफवलेले पालकाचे रोल गरम तेलामध्ये शॅलो फ्राय करून घ्यावेत आणि त्याच्या वड्या पाडाव्यात. मला खात्री आहे तुम्ही सगळं व्यवस्थित लिहून घेतलेलं असणारच, कारण पदार्थ उत्तम आहे. ओके, आता आपण जातोय पुढच्या रेसिपीकडे. आपली पुढची रेसिपी काय? बटाटा रताळी यांच्या पुऱ्या. बटाटा रताळ यांच्या पुऱ्या. ही कोणाची आवडतीये? ही नीताची. नीताची आवडतीये. ओके, नीता फॉर यू. ओके, मला साहित्य सांगता काय काय? ही कणिक आहे, गव्हाचं पीठ, म्हणजे हे कॉर्न फ्लोअर आहे. ही कोथिंबीर आहे धुवून चिरलेली. नंतर हा बटाटा स्मॅश केलेला आहे. हे रताळ आहे स्मॅश केलेलं. नंतर हा रवा आहे. ही जिरं पावडर आहे. हा मैदा आहे. हे लिंबाचा रस, धने पावडर आणि मीठ. आलं लसूण पेस्ट घ्यायची, त्याच्यात हिरवी मिरची पण आहे, म्हणजे तिखट घालायची जरूर नाही. ओके, साहित्य बघितलं तर जाऊया कृतीकडे. पण कृतीकडे जाण्यापूर्वी मला तुम्हाला आठवायचं आहे, तुमची अशी काही आठवण आहे का मकरांच्या बाबतीत आणि नीताच्या बाबतीत की त्यांनी तुम्ही सांगितलेली, आई म्हणून सांगितलेली एखादी गोष्ट ऐकली नाही आणि तुम्हाला रागवायला लागले तुम्हाला त्या गोष्टीवर? हा, तशी अशी म्हणजे होते अगदी हमखास होते. पण नीताच्या बाबतीत तशी काही फारशी नाही, पण मकरांच्या बाबतीत म्हणजे काय करायचं, अतिशय द्वाड. आणि दुसरं म्हणजे त्याला दोघांची शाळा लहान असताना एकत होती. आम्हाला अँटीबायोटिक्स मध्ये शाळा होती इंग्लिश मिडियमची, आणि नीता लहान होती. त्याला आम्ही म्हणायची की तू मकरन तिला पण बरोबर घेऊन जाताना जा, तिलाही बरोबर घेऊन जात जा. तर कारण ती एक तर कुत्रा कुठे किती अगदी 10 फूट लांब असला तरी तिथून तिला भीती वाटायची. ती लगेच घरी यायची, आई मला तिथे कुत्रा दिसतोय. मग मी तिला म्हणायची मकरन तू तिला घेऊन जा बरोबर शाळेत. तो म्हणायचा नाही, माझ्या बरोबर मी माझे मित्र असतात, मी नाही तिला माझ्या बरोबर नेणार. मग मी तो म्हणायचा मी नेईन, पण तिने माझ्या पुढे एक 8 पावलं तरी चालली पाहिजे, नाही तर मागे तरी 8 पावलं चालली पाहिजे, असे म्हणून दोघांचं हे. आणि हा म्हणायचा जाताना की मी घेऊन जातो, आणि बॅग घ्यायची जे पळत सुटायचं की तो आधी शाळेत जाऊन बसायचा. मी त्याला मग म्हणायची आल्यावर, तिरडायची आल्यावर, आई दादा मला शाळेत बरोबर नेत नाही, जाताना सांगतो नेतो, आणि तो पुढे जातून सांगतो मागून ये, मी नाही देणार तुला. तेल तिथे तापलेलं आहे, इथे बाऊल पण आहे, आता आपल्याला काय करायचं की मावशी? आता प्रथम आपल्याला रवा आणि मैदा हा भिजवून ठेवायचा आहे. ओके. तर थोडासा बस 1-2 चमचे तेवढाच मैदा. आता याच्यात थोडं पाणी मोहन घालायचे तेलाचं. आणि आता पाणी. आता हे भिजवून ठेवलेलं पीठ आहे, हे साधारण 1/4 ते 1/4 तास भिजवून ठेवायला पाहिजे. आणि आता आपण पुढचं हे करू, त्याची मधलं सारण आहे त्याची तयारी करू. ओके. आता त्याच्यासाठी एक बाऊल आला.
होता. हा बटाटा आहे, आपण उकडून मॅश केलेला बटाटा आहे. रताळा मॅश केलेला, रताळ, जिरे पावडर, धने पावडर, आता थोडी आलं लसूण पेस्ट आणि थोडं कॉर्नफ्लोअर, लिंबाचा रस, नंतर मीठ. बस बरे. आता हे चांगलं स्मॅश करून याचे लहान लहान गोळे करायचे. ओके, आता मला कळलं याच्यात काय करायचं हे मंडळीला कळलेलं आहे. हे आपलं सारण आहे. ओके, आणि हे आपल्याला त्यावरती त्याच्या पुऱ्या करायच्या, त्याच्यात हे सारण भरायचं. ओके, आता हे अर्धा पाऊन तास ठेवल्यानंतर हे असं होतं. ओके, आम्ही हुशार होता, वी आर ब्रिलियंट पीपल. ओके, पीठ लागेल, पीठ लागेल आणि थोडस कॉर्नफ्लोअर पण लागेल. लाटायचं पिठाचा गोळा करून घ्यायचा. हे आपलं नॉर्मल आपण लाटतो तसंच करायचं. पोळीचा तसंच करतो पण छोट्याशा लहान पुऱ्यासारख्या करायच्या आणि ते लाटून त्याच्यामध्ये भरायचं ते सारण. जरा पातळ सर लाटायची म्हणजे मग त्याच्यात भरता येईल आपल्याला. पुण्यात तुमचे नातेवाईक कोण कोण आहेत? पुण्यात माझे भाऊ आहेत मोठे, मोठे दोन, नंतर माझे दीर आहेत, माझी मोठी नणंद आहे. आता हे छोटी पोळी करून घेतली, त्याच्यात हे सारण भरलंय. आता याच्या कड्या अशा समोरासमोर दाबून असं हे अशा फोल्ड करून करून थोडस पिठात याची पातळ जराशी पुरी लाटायची. हाताने हे केलं तरीही चालतं पण हलक्या हाताने लाटलेलं बरं. आणि हे डीप फ्राय करायचं. आणि हे डीप फ्राय करायचं. आणि हे कशावर खाते आपल्याला? हे नुसतं खाल्लं तरीही चांगलं लागतं कारण ह्याच्यामध्ये सगळं आहे ना, आलं लसूण पेस्ट आहे. माझ्या मते हे कशावर छान लागेल माहिती का? मुरलेलं लिंबाचं लोणचं अतिशय उत्तम. आणि साधारण आणि ह्याची नारळाची चटणी सुद्धा. बघा जमतंय का तुम्हाला? हे आपलं झालंच आहे जवळजवळ. रेडी टू इट. घेऊन घ्या साहित्य आणि कृती. बटाटा रताळ्याच्या पुऱ्या बनवण्यासाठी लागणारं साहित्य: गव्हाचं पीठ, कॉर्नफ्लॉर, कोथिंबीर, उकडून कुस्करलेला बटाटा, उकडून कुस्करलेलं रताळ, रवा, जिरेपूड, मैदा, लिंबाचा रस, धणेपूड आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये रवा घेऊन त्यामध्ये मैदा, मोहन आणि पाणी घालून मिश्रण अर्धा ते पाऊन तास भिजवून ठेवावं. दुसऱ्या बाउलमध्ये उकडून कुस्करलेला बटाटा घेऊन त्यामध्ये उकडून कुस्करलेलं रताळ, जिरेपूड, धणेपूड, आलं लसूण पेस्ट, कॉर्नफ्लोअर, लिंबाचा रस आणि मीठ घालून सारण एकजीव करून घ्यावं. मैद्याच्या पिठाची पारी लाटून त्यामध्ये सारण भरावं आणि पुन्हा लाटी करून घ्यावी. अशा प्रकारे लाट्या करून पुऱ्या लाटून त्या गरम तेलामध्ये तळून घ्याव्यात. रोहिणी मावशींचे दोन्ही पदार्थ तयार झालेले आहेत आणि आता मी ते खाऊन बघणार, तुम्ही पण खा. आणि डेफिनेटली ह्याच्यातला कुठला पदार्थ मकरांना आवडतो? मकरांना हा आलू रताळपुरी, त्याला शक्यतो जास्त तिखट आवडतं, त्याला गोड नाही आवडत फार. आणि मुलीला दोन्ही आवडतं पण तिखट जास्त आवडतं. तुम्हाला दोघांनाही हे पदार्थ जर खायचे असतील तर तुम्ही तुम्हाला इथे इंडियात यायला लागेल आणि मग आईच्या आजचे गरमागरम पदार्थ तुम्हाला खायला मिळतील. ओके, दोन्ही पदार्थ उत्तम झाले. थँक्यू, इट्स व्हेरी व्हेरी टेस्टी. बरं का, मला आठवतंय माझ्या लहानपणी, म्हणजे माझ्या लहानपणी म्हणजे माझ्या मुली जेव्हा लावत होत्या तेव्हा आईकडे सतत काहीतरी हट्ट असायचा. मला गोड खायचंय, मला चॉकलेट खायचंय आणि आई म्हणजे माझी बायको नेहमी त्यांना लागायची हे खायचं नाही, याने दात किडतात, अच्च तच्च टा टा पू पू. आणि मग घरात राडारड, पोरींची मला देत नाही वगैरे, ते सगळं झाल्यानंतर आई म्हणजे माझी बायको हे सगळं झाल्यानंतर माझ्याकडे येऊन ती हळहळायची. तिला वाटत आपण द्यायला तर पाहिजे, पण तिच्यातली जी आई होती म्हणजे तब्येत चांगली राहण्यासाठी ज्या ज्या गोष्टी करायला लागतात त्या सगळ्या गोष्टी ती करायची. मग नंतर ती तिने आयडिया काढली की त्याच्या ऐवजी म्हणजे सबस्टिट्यूट पदार्थ आपल्याला काय सुरू करता येतील. मग त्या पद्धतीने सबस्टिट्यूट पदार्थ शोधले, ती करायला लागली. आणि मुलीने जेव्हा वा आई मस्त अजून दे असं जेव्हा म्हणायची मुली
त्यावेळी आई म्हणजे माझी बायको शांत व्हायची खुश आणि त्यावेळी माझ्याही डोक्याला शांतता मिळायची. तर तुमच्या आईने असे काही पदार्थ जर केले असतील तुमच्या आवडीचे सबस्टिट्यूट केलेत की नाही? केले ना. नुसता माना डोलू नका, हा ते पदार्थ लिहून घ्या आणि तुमच्या आईला ताबडतोब माझ्या कार्यक्रमात पाठवा. आमचा पत्ता असा आहे, आम्ही सारे खवय्ये, जी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, जी मराठी @zeenetwork.com. मला खात्री आहे तुम्ही लिहून घेतलेले असणारच आणि तुमचे खूप मनापासून आभार. पण नुसते आभार नाही, आमच्याकडून एक तुम्हाला छोटीशी प्रेमाची भेट. थँक्यू व्हेरी मच. प्रेमाची भेट आणि तुमचा प्रत्येक अमेरिका टूर आणि प्रत्येक कॅनडा टूर अतिशय आनंददायी हो आणि दर कॅनडा टूर मध्ये तुम्हाला नायगारा बघायची संधी मिळो. बरेचदा बघितलाय, बघितला ना, मी सुद्धा 5 वेळा बघितला, डोळ्याचं पारणं फिटतं. अगदी, मी जवळजवळ 7 ते 8 वेळेला अमेरिकेला गेले, तेवढ्या वेळेला कॅनडाला जाऊन नायगारा पाहते. माझी मुलगी आवर्जून नेते. बस बस, ते बघत ते एकमेव बघण्यासारखं आहे, बाकी सगळं आपल्यासारखंच आहे. ओके, चला आता आमची निघायची वेळ झालेली आहे, कारण हे संपवायचं आहे मला. निघायची वेळ झालेली आहे, पुन्हा भेटायचं ह्याच वेळी ह्याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. नव्या नव्या चवी नवी भेटल्या तुम्हासाठी. दोन रेसिपीज आज आपण करणार आहोत. पहिली रेसिपी आहे थाय चिली कोरिएंडर राईस. पहिली रेसिपी आहे एकदम फ्लेवरफुल आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे हर्ब्स वगैरे असणार आहेत, मस्त रेसिपी आहे. आणि दुसरी रेसिपी आहे मोकाचिनो पुडिंग.